राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक आज मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या 3,200 कोटींच्या प्रकल्पाला मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. तसंच आशा स्वयंसेविकांच्या मानधनात 5,000 रुपये भरीव वाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतलाय. पोलीस पाटलांचं मानधनही वाढवण्यात आलं असून आता त्यांना दरमहा 15,000 रुपये मानधन मिळेल. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या काही दिवसात लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं रोजच मंत्रिमंडळाच्या बैठका घेत मतदार जनतेवर प्रभाव टाकणारे निर्णय घेण्याचा सपाटा सुरू ठेवलाय. आठवड्यातून एकदा होणारी मंत्रिमंडळाची बैठक आता एक दिवस आड होऊ लागली आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या 3,200 कोटींच्या प्रकल्पाला मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. तसंच आशा स्वयंसेविकांच्या मानधनात 5,000 रुपये भरीव वाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतलाय. तर पोलीस पाटलांनाही दरमहा 15,000 रुपये मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी अद्ययावत मराठी भाषा धोरण जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 2 दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राम मंदिर दर्शनासाठी जाणाऱ्या राज्यातील रामभक्तांसाठी अयोध्येत महाराष्ट्र भवन बांधण्यासाठी 65 कोटी रुपयांचा भूखंड विकत घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. याच धर्तीवर जम्मू काश्मीर खोऱ्यातील श्रीनगरजवळ महाराष्ट्र राज्याचं गेस्ट हाऊस बांधण्यासाठी 2.5 एकर भूखंड घेण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी वीज वितरण प्रणालीचं सक्षमीकरण केलं जाणार आहे. त्यासाठीच्या 11,585 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. अहमदनगर शहराचं नामकरण अहिल्यादेवी नगर करण्यात आलंय. तसंच मुंबईतील 8 रेल्वे स्थानकाची ब्रिटिशकालीन नावं बदलण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतलाय. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता तपासण्याचे अधिकार पशुसंवर्धन आयुक्तांना देण्यात आलेत. शुभमंगल सामुदायिक विवाह योजनेच्या अनुदानात 25,000 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.